मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आपण कालच एक व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडीमध्ये भारतातले महाराष्ट्रातले आणि प्रत्येक राज्यातले फुले आंबेडकरवादी राजकीय पक्षांचा समावेश आहे का या संदर्भात आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यावर आपण विश्लेषण केलं मात्र त्याबरोबरच फुले आंबेडकरवादी राजकीय पक्ष जे आहेत संघटना आहे संगट नाहे। यांची ही एक जबाबदारी आहे की जेव्हा देशाच्या मुख्य प्रवाहात अशी गोष्ट सुरू असेल तर आपला एक स्वतंत्र अजेंडा एकत्रितपणे असावा की नाही हा प्रश्न प्रामुख्याने विचार करण्यासारखा आहे आणि त्यामुळे आज आपण याच प्रश्नावर थोडंसं विचार करून हा व्हिडिओ बनवतो आहोत खरं म्हणजे राजकीय पक्षांचा विचार केला तर सर्वात मोठा पक्ष म्हणून फुले आंबेडकरवादी राजकीय पक्ष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल किंवा ज्याची नोंद घ्यावी असा बहुजन समाज पक्ष दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाला जवळपास दोन कोटी बावीस लाख आणि चोपन्न हजारपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत त्यामुळे साहजिकच या पक्षाचा आपण प्रामुख्याने विचार करतो त्यानंतर क्रमांक येतो तर महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन आघाडीचा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला बेचाळीस लाख मतं मिळाली परंतु ती युतीमध्ये होती आणि त्यांना स्वतंत्रपणे त्यांचे सत्तेचाळीस उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभे होते आणि त्यात त्यांना सदोतीस लाखापेक्षा जास्त मतदान मिळालं त्याबरोबरच देशाच्या इतर राज्यांमध्ये देखील दलित राजकीय पक्ष आहेत बसपा आणि वंचित बहुजन आघाडी याचा विचार करताना आपल्याला फुले आंबेडकरवादी विच म्हणून त्यांचा विचार करावा लागतो परंतु देशातील इतर राज्यांमध्ये आपण बिहारमध्ये पाहिलं रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातला लोकजनशक्ती पक्ष होता तो आता विभागून राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष झाला कायमच या पक्षाचे खासदार आणि आमदार बिहारमध्ये राहिलेले आहेत आताही त्यांचे पाच खासदार आहेत आणि जवळपास तेवढेच आमदारही आहेत प्रत्येक राज्यामध्ये आता इंडिया आघाडीबरोबर सामील असलेल्या व्हिसेके म्हणजे विद्युलताई चिरंगतलाई कच्ची हा पक्ष याचा देखील एक खासदार आणि चार आमदार त्या राज्यामध्ये आहेत एक राजकीय शक्ती म्हणून दलित राजकीय पक्षांची निश्चितपणे शक्ती आहे याबरोबरच ज्यांचं नाव घ्यावं घेता येईल असे काही पक्ष त्यांची पार्श्वभूमी महाराष्ट्रातच आहे महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन चळवळीची पाडंमुळं मोठी असल्यामुळे रिपब्लिकनचा जो गट आहे मग त्याच्यामध्ये आठवले गट असतील कबाळे गट असेल गवई गट असेल या गटांचाही आपल्याला विचार करावा लागतो आणि त्याचबरोबर अखिल भारतीय पातळीवर जर आपण पाहिलं तर बामसेब नावाच्या संघटनेतून प्रत्येकी त्यांच्या गटांमधून देखील आता राजकीय पक्ष आलेले आहेत बहुजनमुक्ती पार्टी असेल पीपल्स पार्टी ऑफ इंडिया असेल आंबेडकरी समाज पार्टी असेल याबरोबरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये बी एस पीपासून वेगळं झाल्यानंतर स्थापन झालेला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या पक्षाचाही एक दखलपात्र पक्ष म्हणून विचार करावा लागतो या सगळ्या पक्षांचा विचार करत असताना आपल्यासमोर मूलभूत बाब ही आहे की या पक्षांनी स्वतंत्रपणे आपला अजेंडा एकत्रितपणे येऊन काही निर्माण केला आहे का या प्रश्नामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या हाती निराशा येते याचं मुख्य कारण असं की हे सगळे पक्ष फुले आंबेडकरी विचारांवर उभे असतानाही यांच्यामधले अंतर्गत मतभेद जे आहेत ते एवढे टोकाचे आहेत की यांच्यामध्ये संवाद नावाची गोष्ट राहिलेली नाही परिणामी या संवादाच्या अभावाने यांचा एक राजकीय अजेंडा उभा राहत नाही सगळ्यांचे राजकीय एजेंडे एकाच विचारावर आहेत एकच सूत्र आहे समान अजेंडा आहे तरीही यांच्यामधला संवादाचा जो अभाव आहे तो या सगळ्याच राजकीय घटकांना एकत्र येऊ देत नाही आणि जोपर्यंत यांच्यामधला संवाद हा सुरू होत नाही सुसंवादात त्याचं रूपांतर होत नाही तोपर्यंत या सगळ्या पक्ष संघटनांचा एकत्रित विचार करून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आपला हा अजेंडा आहे जगाच्या पातळीवर जर आपण पाहिलं तर जगाच्या पातळीवर देखील राजकीय परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूला भांडवली शक्ती अमेरिकेच्या नेतृत्वात असताना दुसऱ्या बाजूला डाव्या शक्ती रशियाच्या नेतृत्वात असताना तरीही तिसरी शक्ती जी अविकसित देशांची होती ती भारताच्या नेतृत्वात निश्चितपणे सुरू होती आणि त्यामुळे आज भारतामध्ये आपण एका बाजूला हिंदुत्ववादी राजकीय पक्ष जे ज्यांना आपण कट्टर म्हणू आणि दुसऱ्या बाजूला सेक्युलर किंवा लोकशाहीवादी पक्ष म्हणून जी इंडिया आघाडी उभी राहिली या दोघांमध्ये जर या पक्ष संघटनांचा समावेश होत नसेल तर यांचा स्वतंत्र अजेंडा घेऊन हे सगळे एकत्रित काय येत नाही हा प्रश्न सर्वसामान्य फुले आंबेडकरवादीला निश्चित पडतो आता या सगळ्या बाबींचा जर आपण खुल्यास खुलासेवार जर विचार केला तर आपण असं पाहतो की जो समाज आहे भारतीय फुले आंबेडकरवादी समाज जो आहे जो खास करून शेड्यूल कास्ट या प्रवर्गामधून येतो तो देशभरामध्ये आता बऱ्यापैकी शिकलेला आहे बऱ्यापैकी मध्यमवर्ग त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे तो राजकीयदृष्ट्या सजगही आहे तो मतदान करताना इतर कोणत्याही समाजसमूहापेक्षा अधिक निकडीने गरजेने आणि तितक्याच काळजीने आपल्या घराबाहेर मतदानासाठी पडतो मात्र यांच्यासमोर प्रश्न असा आहे की माझं मत देताना ते मी प्रायोरिटीने परिवर्तनाच्या किंवा परिवर्तन करू पाहणाऱ्या आणि समता जोपासणाऱ्या राजकीय पक्षाला ते द्यावं परंतु जेव्हा त्यांना एक सशक्त पर्याय म्हणून जेव्हा ते उभे राहताना दिसत नाहीत तेव्हा मग ते दोलायमान स्थितीत येतात आणि ही दोलायमानता त्यांना कधीतरी कुठल्या तरी, तरी आघाडीच्या बाजूने घेऊन जाते आणि म्हणून आघाडी कुठलीही या मतदारांना जी गृहीत धरते त्याच्या मागे हे मूलभूत कारण आहे या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की एकंदरीत या राजकीय पक्षांचा विचार करत असताना यांचा शिक्षणावरचा अजेंडा समान आहे आरोग्यावरचा अजेंडा समान आहे संविधानाच्या संदर्भातला अजेंडा समान आहे लोकशाही व्यवस्थेवरचा अजेंडा समान आहे उत्पन्नाची साधनं उत्पन्नाची व्यवस्था आणि सगळ्यांचं उत्पन्न किमान पातळीवर कसं जगण्यायोग्य किंवा ज्याला आपण असं म्हणूया की साधन सामग्रीयुक्त नसलं तरी जगण्याचं जी दुर्लभता आहे ती काही प्रमाणात सुसह्य करेल अशा प्रकारचे यांचे सगळे राजकीय आणि सामाजिक अजेंडे असताना यांचं एकत्रित न येणं म्हणूनच इतर आघाड्यांचं महत्त्व या मध्यमवर्गाच्या दृष्टीने फावतं आणि ते केवळ मध्यमवर्गाच्या दृष्टीने फावत नाही तर गाव पातळीवर जो समाजसमूह वास्तव करीत असतो त्या समाजसमूहासमोर देखील त्या गाव पातळीच्या राजकीय शक्तीवरून मग तो आपली मतं कोणत्या बाजूला जावीत हे ठरवत असतो त्यामुळे यांचं एकत्रित न येणं हे केवळ मध्यमवर्गीय समाजासाठीच प्रश्नात्मक नाही तर गावपातळीवर जे राजकीय पक्ष सत्तास्थानी असतात त्यांचे स्थानिक पदाधिकारी म्हणजे या समूहातला निरक्षर मतदार असेल तर त्यालाही प्रभावित करतो आणि म्हणून अशावेळी जर या सर्व राजकीय पक्ष संघटनांचा जर एकत्रितपणे एक अजेंडा बनून एक आघाडी बनून हे जर समोर आले तर निश्चितपणे या समाजसमूहासमोर एक सक्षम असा पर्याय जो त्यांचं किमान पंच्याण्णव टक्के मतदान हे या आघाडीकडे किंवा या राजकीय पक्ष संघटनांकडे घेऊन जाईल याची निश्चितपणे आपल्याला खात्री देता येते आज जर आपण पाहिलं तर जवळपास पंधरा ते चोवीस टक्के काँग्रेसकडे जातं सहा ते चौदा टक्के जवळपास भाजपाकडे जातं कम्युनिस्टांकडे एकोणीसशे शहाण्णवपासून जवळपास साडेआठ टक्के मतदान होतं शड्यूलकारचं ते आता किमान चार टक्केपर्यंत आलेलं आहे या व्यतिरिक्त एक मधला जो एकूण राजकीय पक्षांचा गावा आहे त्याच्यामध्ये यांची जवळपास चाळीस टक्के मतं ही जात असतात आणि त्यामुळे या मतदारांना जर योग्य अशी आघाडी निर्माण करून दिली आणि त्यांचं एक गठ्ठा मत जेव्हा त्या आघाडीकडे जाण्याचा कल निर्माण होतो तेव्हा इंडिया आघाडीच काय तर कोणत्याही आघाडीला या मतदारांना गृहीत धरता येणार नाही परिणामी हा मतदार ज्या बाजूने कल्ला असतो त्या पक्ष संघटनांना स्वतःहून त्यांना विचारणा करावी लागते त्यांच्याकडे संवाद करण्यासाठी जावं लागतं आणि म्हणून अशा पद्धतीनं राजकीय अजेंडे सक्षम करण्यासाठी हा जो मतदार आहे तो या विचारांच्या राजकीय पक्षांना त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो परंतु ती गोष्ट अद्यापही होताना दिसत नाही हे का होत नाही याचं एकमेव आपण कारण जरी सांगितलं की संवादाचा अभाव हा संवादाचा अभाव का झाला या संदर्भात आपण निश्चितपणे एक व्हिडिओ करू परंतु तुर्तास मात्र आज आपण या राजकीय पक्षांनी सर्वप्रथम आपला राजकीय अजेंडा एकत्रित येऊन एकमेकांशी संवाद साधून करावा आणि जे मतदान जे दलित मतदान जे फुले आंबेडकरवादी मतदान इतर पक्षाकडे किंवा इतर आघाडींकडे कलण्याचा जो धोका असतो तो टाळण्याचा सर्वात पहिला जो भाग आहे तो म्हणजे यांची एक स्वतंत्र आघाडी निर्माण होणं आणि आपल्या मतदाराला एक पर्याय देणं आणि हा पर्याय जेव्हा ते देतील तेव्हा निश्चितपणे या देशातला कुठलाही राजकीय मुख्य प्रवाह राजकीय आघाडी याला विचार करावा लागेल की या मतदारांना आता गृहित धरता कामाने त्यामुळे यांचे राजकीय अजेंडे असणाऱ्या पक्षांना आपण आपल्या मुख्य प्रवाहाच्या आघाडीत सामील करून घेतलं पाहिजे याशिवाय त्यांना तरुणोपाय राहणार नाही ही मात्र निश्चितपणे आपल्याला खात्री देता येईल धन्यवाद